मित्रांनो, तसे पाहायला गेले तर मन दुःखी होण्याचे, अशांत होण्याचे अनेक कारणे असतात. पण जर तुम्ही प्रत्येक कारणाच्या मुळापाशी जाल, प्रत्येक दुःखाच्या मुळापाशी जाल, आपल्या मनातल्या अशांतीच्या मुळापाशी जाल, तर तुम्हाला एक साम्य दिसेल. कोणतीही व्यक्ती असू द्या, त्याचे मन दुःखी आणि अशांत तेव्हाच होते जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये एखादी गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त होते. प्रमाणापेक्षा जास्त प्रेम मनात दुःख आणि अशांती घेऊन येते. प्रमाणापेक्षा जास्त एखाद्याचा द्वेष करणे, राग करणे ही वृत्तीसुद्धा मनामध्ये दुःख आणि अशांती घेऊन येते. एखाद्या व्यक्तीला प्रमाणापेक्षा जास्त खायची सवय असेल तर ही सवय त्या व्यक्तीच्या आयुष्यात दुःख आणि अशांती घेऊन येते. प्रमाणापेक्षा एखाद्याला झोपायची सवय असेल तर त्याच्या आयुष्यात ही सवय दुःख आणि अशांती घेऊन येते. प्रमाणापेक्षा जास्त लगाव सुद्धा चांगला नाही आणि प्रमाणापेक्षा जास्त मोह सुद्धा चांगला नाही. ह्या जगात प्रमाणापेक्षा जास्त चांगले वागून सुद्धा चालत नाही. प्रमाणापेक्षा जास्त भोळे असणे सुद्धा चांगले नाही आणि प्रमाणापेक्षा जास्त हुशार असणे ते सुद्धा चांगले नाही. त्यामुळे मित्रांनो, मन दुःखी असणे, अशांत असणे, अस्थिर असणे ह्याचे कारण म्हणजे तुम्ही तुमच्या आयुष्यात असे काहीतरी करत आहात की जे प्रमाणापेक्षा जास्त आहे आणि ते प्रमाणापेक्षा जास्त असणे तुम्हाला त्रास देत आहे, तुमच्या मनाला अशांत करत आहे. आता तुमचा प्रश्न असेल, मनाला शांत आणि आनंदी कसे ठेवावे? तर मित्रांनो, ह्याचे उत्तर तुम्हाला आतापर्यंत मिळाले असेलच. तुम्हाला तुमच्या मनाला शांत ठेवायचे असेल, आनंदी ठेवायचे असेल, तर आयुष्यात कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त करू नका किंवा एखाद्या गोष्टीची प्रमाणापेक्षा जास्त अपेक्षा ठेवू नका. तुम्ही एखाद्यावर प्रमाणापेक्षा जास्त विश्वास ठेवता आणि नंतर मग रडावे लागते. जर तुम्ही एवढा विश्वास ठेवलाच नसता तर तुम्हाला एवढा त्रास झालाच नसता. जेव्हा तुम्ही प्रमाणापेक्षा जास्त एखाद्यावर अवलंबून राहता, एखाद्या व्यक्तीची सवय लावून घेता, तेव्हा त्याचा शेवटी परिणाम काय होतो? तुम्हाला दुःख भोगावे लागते. मनाला शांत ठेवायचे असेल, आनंदी ठेवायचे असेल, तर एकच गोष्ट तुम्हाला करावी लागेल. ती म्हणजे जे काही कराल ते प्रमाणामध्ये असले पाहिजे. मग ते तुमचे खाणेपिणे असेल, झोपणे असेल, किंवा एखाद्याबरोबर लगाव असेल, किंवा एखाद्यावर प्रेम करणे असेल, किंवा विश्वास ठेवणे असेल. कोणापासून जर प्रमाणापेक्षा जास्त लांब राहाल तर ते नाते तुटून जाईल, किंवा जर कोणाच्या प्रमाणापेक्षा जास्त जवळ जाल तर त्या नात्यामध्ये श्वास घुसमटायला सुरुवात होईल. जर एखादा व्यक्ती दिवसभर बसून नुसता पूजा करत बसेल, तो आपल्या परिवाराला सांभाळत नसेल, आपल्या बायका मुलांना सांभाळत नसेल, तर त्या पूजेला काय अर्थ राहणार आहे? किंवा एखादा व्यक्ती दिवसभर नुसता ध्यान करत बसला, किंवा दिवसभर नुसता आपल्या मित्रांबरोबर फिरत असेल, तर हे सुद्धा चुकीचेच आहे. प्रत्येक गोष्टीची एक वेळ असते. 24 तास शांती चांगली नाही किंवा 24 तास आरडाओरडा चांगला नाही. त्यामुळे मित्रांनो, वास्तवता ही आहे की तुम्हीच तुमच्या आयुष्यामध्ये दुःख आणि अशांती स्वतःच ओढावून घेतली आहे. एखादा व्यक्ती प्रमाणापेक्षा जास्त रागवत असेल तर सगळे त्याच्यापासून लांब पळतात, आणि एखादा व्यक्ती अजिबात राग व्यक्त करत नसेल तर सगळे त्याची चेष्टा करतात. जी व्यक्ती आपल्या आयुष्यामध्ये प्रत्येक गोष्टीला प्रमाणामध्ये ठेवायला शिकेल, आपल्या जबाबदाऱ्या, आपल्या कामामध्ये, आपल्या अभ्यासामध्ये, आपल्या कलेमध्ये, आपल्या भावनांना, तीच व्यक्ती आजच्या ह्या जगात आनंदी राहू शकते. ज्या व्यक्तीच्या आयुष्यात लिमिट नाहीये, प्रमाण नाहीये, ती कधीच आनंदी राहू शकत नाही. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करा. थँक्स फॉर वॉचिंग. स्टे ब्लेस्ड.